2 सप्टेंबर रोजी गणपती बाप्पांचे आगमन झाले व 12 सप्टेंबर रोजी बाप्पांनी निरोप घेतला. हे 11 दिवस बाप्पांच्या भक्तीमध्ये कसे निघून गेले कळलंच नाही. बाप्पा घरी आल्याने संपूर्ण घर उत्साहमयी होऊन जाते. लहानांपासून वृद्धापर्यंत बाप्पांप्रती दृढ भक्ती असते, त्यामुळे जितका आनंद गणपती बाप्पा घरी आल्याने होतो त्यापेक्षा अधिक दुःख बाप्पा जेव्हा निरोप घेतात तेव्हा होतो. सर्वांचे विघ्न हरून बाप्पा निरोप घेतात. यावेळी सर्व गणेश भक्तांच्या डोळ्यात अश्रू उमटलेले असतात. तरी वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात डॉल्बीच्या आवाजात नाचत नाचत जल्लोष करत फटाक्यांची आतिषबाजी करत सर्वजण बाप्पांना निरोप देतात. पण जितके दुःख आम्हाला होते की बाप्पा आता निरोप घेणार, पण त्यापेक्षाही निरोप घेण्याचे दुःख आमच्या लाडक्या बाप्पाला होते हे स्पष्ट झाले आहे. गणपती बाप्पांची आरती करताना गणपती बाप्पांच्या डोळ्यातून पाणी आल्याची चमत्कारिक घटना जुने बेळगावमधील कृष्णा कल्लाप्पा पाटील यांच्या घरी घडली आहे. घरात आरती करताना 2 ओळी म्हटल्यानंतर घरातील व्यक्तीला गणपती बाप्पांच्या डोळ्यातून पाणी येत असल्याचे दिसले. प्रारंभी उजव्या डोळ्यातून थेंब थेंब पाणी आले, नंतर डाव्या डोळ्यातून देखील पाण्याचे थेंब यायला लागले. दुपारी 3:30 पाणी येण्यास प्रारंभ झाले. नंतर भटजींना बोलावण्यात आले. भटजींनी गणपती बाप्पांच्या डोळ्यातून येणारे पाणी पुसले, पण पुन्हा डोळ्यातून पाणी यायला लागले. शेवटी 6:30 गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. गणपती बाप्पांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलेली घटना गल्लीत कळताच लोकांनी ते पाहण्यास गर्दी केली होती. गणपती बाप्पांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलेली घटना गल्लीत कळताच लोकांनी ते पाहण्यास गर्दी केली होती. गणेश विसर्जन रोजी बाप्पा चालले आपल्या गावाला असे म्हणत गणेश भक्तांच्या डोळ्यात अश्रू पाहिले आहेत. मात्र जुने बेळगावमध्ये चक्क बाप्पांच्या डोळ्यात टेक. मात्र जुने बेळगावमध्ये चक्क बाप्पांच्या डोळ्यात अश्रू आलेले प्रथमच पाहिले आहेत. हा अश्रू आलेला व्हिडिओ आता सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला आहे.